येवला शहर म्हटलं की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं। मकर संक्रांत हा सण तर येवल्यामध्ये पतंग उडवून साजरा केला जातो। संक्रांतीनिमित्तानं 3 दिवस शहरामध्ये पतंग उडवले जातात। पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झालं असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती पुरुष महिला आणि वृद्ध देखील पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत असतात। भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण दिवसभर रंगबिरंगी पतंगांनी आकाश जणू काही सप्तरंगी झाल्याचं मकर संक्रांतीच्या मुख्य दिवशी दिसताना दुसरीकडे वकाट वकाटच्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमला होता। नववर्षाच्या प्रारंभी येणारा पहिलाच पतंगोत्सव हा सण येवलेकरांच्या उत्सवातील मोठा सण आहे। भोगी संक्रांत आणि करीदिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहानं या पतंगोत्सवामध्ये भाग घेत साजरा करत असतात। डीजेच्या तालावर ढील दे वकाट वकाटच्या आरोळ्यांनी एकमेकांचा पतंग कापण्याचा आनंद येवलावासीय आज लुटताना दिसून आले। मकर संक्रांतीच्या दिवशी शहराच्या आकाशामध्ये विविध रंगी पतंगांचे थवे दिसून येत होते। घराघरांवर डीजे लावून गाण्यांच्या तालावर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटताना दिसून आले। येवला शहरातील पतंग उत्सव बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पतंगप्रेमी तसेच चित्रपटसृष्टीतील कलावंत देखील हजेरी लावत असतात। पैठणीचं माहेरघर असलेल्या येवला तालुक्यात दिवाळीनंतर मोठा सण म्हटला तर मकर संक्रांत। संक्रांतीकरता येवला शहरातील बाहेरगावी गेलेले नागरिक राज्यभरातून येतात आणि येवला शहरात व ग्रामीण भागातील ग्रामस्थ इथं येऊन मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करतात। 3 दिवस चालणाऱ्या या पतंग उत्सवात पहिल्या दिवशी पतंगबाजी, दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात करीची पतंगबाजी होती व तिसऱ्या दिवशी आतषबाजीसह मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो। मोठ्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात पतंग उत्सव एकदम आनंदाने दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जातो आणि युवक वर्गात मोठा उत्साह येणे असतो। 3 दिवस येवला शहर हे पैठणी म्हणून ओळखले जातात। येवल्याची पैठणी ही सात समुद्रापार असूनही तरी येवल्यातील संक्रांत महोत्सव हा जणू संपूर्ण देशात ओळखला जातो। येवल्या शहरात संक्रांतीचे हे 3 दिवस असतात, भोगी संक्रांत आणि कर। या 3 दिवसासाठी यातील सर्व येवलेकर वासी संपूर्ण शहर व आपले उद्योगधंदे बंद ठेवून या 3 दिवसाचा आनंद घेत असतात व तसेच या सणामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच व इतर राज्यातूनही संक्रांतीचा आनंद घेण्यासाठी येत असतात। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला।